नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त ना? असेच मस्त रहा मंडळी. आज आपण राजा परांजपे यांच्याबद्दल माहिती जाणून घेत आहोत. विविध विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांना बहाल करणाऱ्या राजाभाऊ परांजपे यांचा जन्म 24 एप्रिल 1910 सालचा. शाळेत असताना नाटकात उत्तम भूमिका करून प्रसिद्ध झालेल्या राजाभाऊंचा अभिनेता म्हणून रसिकांच्या मनावर ठसा उमटला होता. तरी दिग्दर्शन हाच त्यांच्यासाठी सर्वात यशाचा भाग ठरला. पण चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश अगदी सहजपणे झाला नव्हता. मुकपटांच्या जमान्यात पडद्यावर चित्रपट सुरू असताना साथीला बाहेरून संगीत वाजवलं जायचं. त्यावेळी अशा मंडळींना गंमत म्हणून साथ करणारे राजाभाऊ हळूहळू चित्रपटसृष्टीकडे वळले. खरं तर चित्रपटसृष्टीत राजा परांजपेंचा प्रवेश झाला तो गोदावरी सिनेटोनमध्ये संगीत दिग्दर्शक बाबूराव केतकर यांचे सहाय्यक म्हणून. अर्थात त्यांना केशवराव दाते यांच्या शिफारशीवरून नाट्य मनवंतर या नाट्यसंस्थेत त्यांना ऑर्गन वादकाची भूमिका मिळाली. राजाभाऊंची अभिनयातील समज पाहून तिथेच त्यांना लपंडावे नाटकामध्ये अचानक संधी मिळाली. या नाटकातील एक कलाकार अचानक नाटक सोडून गेला. दाते यांनी त्याच जागी राजाभाऊंना संधी दिली. त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. पुढे केशवराव दाते यांनीच त्यांना सावकारी पाश या चित्रपटातील भूमिका मिळवून दिली. सावकारी पाशमधील भूमिकेनंतर ते छोटे मोठे कामं करत होते. त्यानंतर भालजी पेंढारकर यांच्याकडे ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करू लागले. भालजींच्याच काही चित्रपटात त्यांनी अभिनय केला. भूमिका कोणतीही असो, मग ती विनोदी, कौटुंबिक, रहस्यप्रधान अथवा कारुण्यमय, राजाभाऊंनी त्या भूमिकेला आपला रंग दिला. हेच कौशल्य त्यांनी चित्रपट दिग्दर्शित करताना ठेवलं होतं. त्यामुळे एकाच वेळी अनेक प्रकृतीच्या चित्रपटांचे दिग्दर्शन करून त्यांनी विलक्षण यश मिळवलं. कलाकारांकडून नेमकं हवे ते काढून घेणाऱ्या राजा परांजपे या गुणवान दिग्दर्शकाने अनेक कलाकारांना आपल्या चित्रपटातून उत्तमपणे सादर केलं. विनोदी आणि कौटुंबिक असे चित्रपट राजाभाऊंनी दिग्दर्शित केले आणि यशस्वी करून दाखवले. 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये राजा परांजपे यांनी 80 पेक्षा जास्त मराठी व हिंदी चित्रपटासाठी काम केलं. यामध्ये आधार, गुरुकिल्ली, पडछाया, पाठलाग, बायको माहेरी जाते, हा माझा मार्ग एकला, सोनियाची पावले, आधी कळस मग पाया, सुवासिनी, जगाच्या पाठीवर, बाप बेटे, आंधळा मागतो एक डोळा, देवघर, गाठ पडली ठकाठक, वसंत आहे मुली, गंगेत घोडे नहाले, ऊन पाऊस, चाचा चौधरी, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, पारिजातक, सत्यभामा, जरा जपून, पुढचं पाऊल, बलिदान, दोकलिया, जीवाचा सखा, लव अँड मर्डर या चित्रपटांचा समावेश असून यापैकी राजा परांजपे यांनी काही चित्रपटात अभिनय देखील केलेला आहे. त्यांना पडछाया, पाठलाग, हा माझा मार्ग एकला, सुवासिनी या चित्रपटांसाठी राजा परांजपेंना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरव करण्यात आला होता. पाठलाग या रहस्यप्रधान चित्रपटाला राष्ट्रपती पदक मिळालं. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण मानला जातो. त्याचबरोबर चित्रपटाचं यश पाहून मेरा साया नावाने या चित्रपटाचं हिंदीत रिमेक झालं होतं. राजा परांजपे मराठी चित्रपटसृष्टीचा दीपस्तंभ. दर्जेदार मराठी चित्रपटांचे दिग्गज निर्माते, ख्यातनाम दिग्दर्शक आणि प्रतिभाशाली अभिनेता म्हणून ज्यांना अभिमानाने गौरवण्यात आलं, त्या राजाभाऊ परांजपे यांची 24 एप्रिल रोजी जयंती असते. मराठी चित्रपटसृष्टी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतही राजाभाऊंनी खूप भव्य दिव्य अशी कामगिरी केलेली आहे. राजा परांजपे यांच्या चित्रपटसृष्टीतल्या सुवर्ण काळाबद्दल बोलायचं झालं तर तो वासंतिक बहराचा काळ होता असं म्हणता येईल. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते अशा तिहेरी व्यक्तिमत्वाने राजाभाऊ हे गदिमांच्या काव्यभाषेतील एक भारलेलं झाड होतं. मराठी चित्रपटांची निर्मिती करत असताना चित्रपटांच्या संहितेचा गाभा कौटुंबिक राहील, तसेच त्यात सामाजिक भानही जागृत राहील याची ते सतत काळजी घ्यायचे. राजाभाऊंचा कोणताही चित्रपट घ्या, मग तो ऊन पाऊस असो किंवा लाखाची गोष्ट अथवा पेडगावचे शहाणे, या साऱ्यातून तुम्हाला तुमच्या आमच्या घरातील गोष्ट चालू आहे असंच जाणवत राहील. यशाच्या परमोच्च शिखरावर पोहोचूनही तद्दन मसाला चित्रपट न काढता दिग्दर्शक म्हणून स्वतःचे कलासक्त मन जपणे ही अत्यंत अवघड कला चित्रपट करताना त्यांना अवगत झाली होती. ऊन पाऊस, जगाच्या पाठीवर या चित्रपटाचे कथानक तर इतके जबरदस्त होते की ऊन पाऊस वरून बागबान, तू तिथे मी, तसेच जगाच्या पाठीवर या चित्रपटावरून काहीच अंशी, सदमा या चित्रपटांच्या निर्मात्यांना राजाभाऊंच्या चित्रपटांच्या कथांची प्रेरणा घेण्याचा मोह आवरला नाही. हा माझा मार्ग एकला सारख्या चित्रपटांतील त्यांच्या प्रमुख भूमिका परिणामकारक ठरल्या. जगाच्या पाठीवर मधील अतिशय सज्जन पापविरू स्वभावाचा आणि जगात फक्त चांगुलपणाच आहे यावर नितांत विश्वास ठेवणाऱ्या विनायकाची भूमिका आजही रसिकांच्या लक्षात आहे. या चित्रपटाच्या शेवटी
कोर्ट सीनमध्ये विनायक हा गुन्हेगार म्हणून उभा असतो, तो सीन तर राजाभाऊंच्या कसदार अभिनयाची उंची गाठणारा आहे असं म्हणता येईल. वराडी वाजंत्री या लोकप्रिय चित्रपटातील एका कोकणी माणसाची भूमिका देखील राजाभाऊंनी बरहुकूम साकारली. चित्रपटात फक्त रूपाने छान दिसण्यापेक्षा आपल्या सशक्त अभिनयाने प्रभाव पाडावा असं मानणारे राजाभाऊ परांजपे होते. त्यानुसार जगाच्या पाठीवर या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री सीमाताई देव व स्वतः राजाभाऊ या दोघांनीही त्यांच्या भूमिका प्रभावी होण्यासाठी मेकअपशिवाय अतिशय साध्या मळकट कपड्यात काम केलं होतं. आता वास्तववादी चित्रण करण्यासाठी मुद्दाम प्रयत्न केले जातात, पण या सर्वाची विजय राजाभाऊ परांजपे यांनी आधीच रोवली होती हे विशेष उल्लेखनीय आहे. चित्रपटाचे कथानक गंभीर असो किंवा विनोदी, राजाभाऊंच्या अभिनयाला कोणत्याही मर्यादा नव्हत्या. त्यांच्या चित्रपटातील गीते ही बहुतांश वेळा गदिमांची असायची, तर संगीत बाबूजींचं असायचं. जणू काही त्रिगुणात्मक दत्तात्रयाची ही तीन रूपं अवतरली होती. या तिघांच्या रूपाने मराठी चित्रपटसृष्टी अवतरली आणि या त्रिमूर्तीला दत्तात्रयाने मराठी चित्रपटसृष्टीला वैभवाचं मानाचं स्थान बहाल केलं. जीवाचा सखा हा चित्रपट त्रयींचा पहिला चित्रपट होता. राजाभाऊंना संगीताचं उपजतच अंग होतं. 1948 ते 1970 या काळात ते मराठी चित्रपटाचे अनभिषिक्त सम्राट होते असं गौरवानं म्हणता येईल. राजाभाऊ उत्तम पेटीवादन करायचे, उत्तम कॅरम खेळायचे. पुण्यात तर त्यांनी कॅरम चॅम्पियन म्हणून नावलौकिक कमवला होता. लपंडाव या नाटकात बदलीच्या भूमिकेसाठी राजाभाऊंच्या चेहऱ्याला जो रंग लागला तो अगदी शेवटपर्यंत राहिला. मराठीत तमाशापटाची चलती असताना राजा परांजपे यांनी शहरी मध्यमवर्गीय अभिजन वर्गातील कथांना पडद्यावर आणून यशस्वी करून दाखवलं. दुर्दैवानं त्यांच्या कर्तृत्वाची दखल त्या काळात फारशी घेतली गेली नाही. आज राजा परांजपे यांच्या मृत्यूनंतर 43 वर्षांनी त्यांचं स्मरण करताना आपण या मराठी सिनेमाच्या वैभवशाली वारशाला विसरता कामा नये. 9 फेब्रुवारी 1979 या दिवशी त्यांचं निधन झालं. राजा परांजपे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.